तुमच्या नजरेतलं जे वेगळं नाशिक नजरेत सरांच्याच नजरेत ना, आम्ही पण दिसतो सरांच्याच नजरेत नाशिकचे वेगळे अनुभव. शूटिंग साठी आला ना की फक्त शूटिंग करतो, वेगळे अनुभव घ्यायला खरं तर ती काय ती परिस्थिती आम्ही ज्या काळात शूट केलं ते पण जस्ट दुसरा लॉकडाऊन संपल्यावर, त्यामुळे तिथे अजिबात त्या पद्धतीचा कारण आम्ही बाहेर ना आलोय, आमच्याबरोबर 100 लोकांचा क्रू असतो, त्यामुळे आमची जबाबदारी पण असते की कुणाला संसर्ग होऊ नये कोरोनाचा, त्यामुळे आम्ही नाही अनुभव घेऊ शकतो. पण आता येणं होत आहे नाशिकला, त्यामुळे हळूहळू अनुभव येणं चालू आहे. मला नाशिक पण ते आवत लागत आहे, नाशिकचा नवा अनुभव रोज घरी म्हणत असतो. अख्ख नाशिकच आहे आमच्या घरी. त्यामुळं नाही का तुम्ही सगळे मोफ